म्हणतात ना ते अछूट वगैरे काय ते असं होतं ना, असं म्हणजे पकडूनच त्यांनी असं बाजूला केलं. जो हर हर महादेव चित्रपटावरून सुरू असलेल्या गोंधळामुळे, प्रेक्षकांना केलेल्या मारहाणीमुळे जितेंद्र आव्हाड आधीच वादात सापडलेले असताना त्यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. आता जितेंद्र आव्हाडांवर भाजप महिला कार्यकर्त्याकडून विनयभंगाचा आरोप केला गेलाय. आव्हाडांवर मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिदा रशीद या भाजप महिला कार्यकर्त्याने जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. मुंब्रा वायब्रिज येथील उद्घाटनावेळी ही घटना घडली आहे. गर्दीच्या वेळी आव्हाडांनी आजूबाजूनं माझ्या दोन्ही खांद्याला धरून बाजूला ढकलल्याचा या महिलेनं आरोप केलाय. दरम्यान याबाबतचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओत मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ जात असलेल्या महिला भाजप कार्यकर्त्याला जितेंद्र आव्हाडांनी बाजूला सारलं. या प्रसंगावरून महिलेनं विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र या गुन्ह्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. जो विषय होता आता काल झालं ते काल 4 वाजता मी पोचलेले स्पॉटला. ते ब्रिजचं ओपनिंग होतं तर तिथे सगळ्या महिला आम्ही पोचलेलो. मी सगळं व्यवस्थित झालं, प्रोग्राम आमचा ओपनिंग झालं. साहेब जाताना, CM साहेब जाताना मी गाडीकडे गेले तर गर्दी होती, तर मी गाडीला असं चिपकूनच पुढे जात होते. तर आधी खासदार साहेब गेले आणि 2-3 लोकं गेले, त्याच्यानंतर मी जात होते. तिथून आमदार आले, ठीक आहे वळखते म्हणून मी एक स्माईल केलं, पण मला माहीत नव्हतं त्यांच्या मनात काय. त्यांनी मला पकडून, म्हणजे गच्च पकडून साईटला करून टाकलं. म्हणजे म्हणतात ना ते अछूट वगैरे काय ते असं होतं ना, असं म्हणजे पकडूनच त्यांनी असं बाजूला केलं. जोरात मला ते पकडून त्यांनी बाजूला केलं. अजून मला तेव्हा समजलंच नाही काय, पण हा प्रकार झालेला आहे माझ्याबरोबर. तर तेच त्याची कंप्लेंट करण्याकरता आता मी पोलीस स्टेशनला आले. काय कंप्लेंट देण्यात आलेली आहे, कोणाच्या विरोधात देण्यात आलेली आहे? डेफिनेटली जितेंद्र आव्हाडाच्या विरोधात, जे आमदार आहेत इथले त्यांच्या विरोधात, कारण त्यांनी केलं हे माझ्याबरोबर. त्यांनी केलं नसतं तर मी गेलं नसतं, पण त्यांनी जाणीबुजून, म्हणजे मी समोरून आले तर त्यांनी मला रस्ता मागितलं असतं, मी नक्की रस्ता दिला असता. माझ्याबरोबर झालेलं आहे आधी पण, माझ्यावर हमला झाला आहे. 2 आठवड्याआधीचीच गोष्ट आहे, माझ्याबरोबर हमला झाला आहे. मला शिवीगाळी देऊन झाली आहेत. म्हणजे आज तो लिमिटच त्यांनी क्रॉस केला. इसके साथ सब नुस्खे आजमून झाले आहे आम्ही. सब तरीका यूज करके हो गया है. अभी एक तरीका रह गया था, इसको लोगों में बेइज्जत करो, या इसको म्हणजे सोच समझ के उन्होंने जो मेरे को हात लगाया और मुझे उन्होंने बाजू में धकेल दिया, तर बस माझ्याबरोबर हे झालं आज. नक्की काय कंप्लेंट केलं, विनयभंग नोंदवण्यात आलेला आहे का? नक्कीच आज माझ्याबरोबर जे झालं, म्हणजे त्याच्यात मी 354 नोंदवले आहे. अजून ती नोंदणी झाली आहे. एवढंच आहे का, पुढे पण ह्याच्यावर यांना पनिशमेंट व्हायला पाहिजे. म्हणजे उद्या हे जे मुंब्रामध्ये चाललेलं आहे हे व्हायला नको. अजून सगळ्या महिलांचं एक स्वतःचं मानसन्मान आहे. ती कोण पण असो, ती रिधा रशीद असो का कोण पण, एक आम महिला पण असो, कोणाबरोबर असो व्हायला नको. अजून घडवणारा करणारा कुठला पण व्यक्ती असो, तो आम व्यक्ती असो का तो आमदार असो, त्याला पण तीच पनिशमेंट होईल. हेच पुढे पण मी करीन. अजून हेच झालेलं आहे, त्याबद्दल हे करून आली आहे. मागणी काय असेल बस, यांना लवकरात लवकर पनिशमेंट व्हावं. शिवनियर पाईन टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.